नमस्कार। दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून आज राज्यभरात भाजपकडून आंदोलन सुरू आहे। भाजपचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये झुंपली आहे। राजू शेट्टी भ्रमिष्ठ झाल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी सरसंधान साधलं आहे। राजू शेट्टी भंपक माणूस आहे। राजू शेट्टींचा आता काजू शेट्टी झाला आहे। हा भंपक माणूस भ्रमिष्ठ झाला आहे। प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू रेडा सोडलेला असतो, तसा हा रेडा आहे। त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय। हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे। अशा शब्दांमध्ये सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे। सदाभाऊ खोत दोन वेळा खासदार करायला त्या रेड्याबरोबर होता, तेव्हा दोन्ही हातांनी सदाभाऊचा गजर चालू होता, तेव्हा सदाभाऊ चालत होता। पण आता त्यांना सत्ता मिळाली नाही, केंद्रात मंत्रीपदही मिळालं नाही, पण त्यांच्या सहकाऱ्याला मंत्रीपद मिळालं, तसेच लगेच पोटात गोळा आला। अशा शब्दामध्ये सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। आता आंदोलन कशासाठी करता? तुम्हीच सरकारमध्ये आहात, तुम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे, मग द्या ना सरकारला न्याय मिळवून। आंदोलनाची नाटकं कशासाठी करता? असा सवाल राजू शेट्टी यांना खोत यांनी उपस्थित केलेला आहे। सदाभाऊ खोत यांच्या टीकेला उत्तर देताना राजू शेट्टींनी दूध दरवाढीच्या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचं म्हटलं आहे। भाजपच्या आजच्या आंदोलनाचा फज्जा उडाला असून त्याच्यात आंदोलनात शेतकरी कुठेच दिसला नाही, त्यामुळे आता सदाभाऊ खोत भ्रमिष्ठासारखे आरोप करत आहेत, असा पलटवार राजू शेट्टींनी केला। तुमचं आंदोलन कोणाविरुद्ध आहे? राज्य सरकारविरुद्ध की राजू शेट्टींविरुद्ध की केंद्राविरुद्ध? असा सवाल यावेळी राजू शेट्टी यांनी विचारलेला आहे। दूध प्रश्नावर आंदोलन करता, पण दुधाला दळ मिळवून देणं राहिलं बाजूला, हे राजू शेट्टींवरच टीका करत बसले आहेत। आंदोलनाला अपेक्षित यश न मिळाल्याचं खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खोत यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। माझ्या नावे 300-400 एकर जर जमीन सापडली असेल तर तिची विक्री करूया, आणि त्यातून आलेल्या पैशाने कडकनाथ कोंबडीत ज्यांचे पैसे बुडाले त्यांना देऊया, असा टोला यावेळी राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना लगावलेला आहे। अशाच बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा।